जनसंवाद यात्रा असताना अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री नारायणगावला आले, त्या ठिकाणी भाजपने आंदोलन केलं, पर्यटनाच्या बैठकीमध्ये बाकीच्या कोणालाही बोलवलं नाही अशा प्रकारची मागणी भाजपची होती। त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा अरेरावी केली आणि अशा त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं। आपण भाजपचे आमदार आहात सर, कसं पाहता? खरं तर मी आज माझ्या बहुजन संवाद यात्रेच्या निमित्ताने आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर हा झालेला आजची घटना मला कळली। खऱ्या अर्थानं महायुती आहे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची असेल तर समन्वय असणं गरजेचं आहे आणि त्या समन्वयामध्ये मग भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्याही कार्यक्रमामध्ये मग शासकीय असो किंवा महायुतीचं असो त्याला बोलवणं गरजेचं आहे। आणि असं घडलं असेल आणि आपण नक्कीच वरिष्ठांपर्यंत याविषयी आपण हा विषय पोचू याची दखल ते घेतील आणि यापुढे समन्वय साधण्याचा प्रयत्न ते नक्की करतील, यासाठी आपण नक्की प्रयत्न करू।